पारंपरिक शेतीला छेद देत बळीराजानं आधुनिकतेची कास धरली आहे. बैलजोडीच्या सहाय्यानं होणारी शेती आता ट्रॅक्टरच्या माध्यमातून केली जाते आहे. आज बाजारामध्ये विविध आकाराचे ट्रॅक्टर उपलब्ध आहेत. मात्र आता या क्षेत्रामध्ये एक नवीन तंत्रज्ञान विकसित झालंय आणि ते म्हणजे विजेवर चालणारं आणि चालक रहित ट्रॅक्टर शेतात लवकरच पाहायला मिळेल. या ट्रॅक्टरची अनेक वैशिष्ट्ये आहेत. कृषीतॉनमध्ये आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी या आधुनिक ट्रॅक्टरचा घेतलेला आढावा. पारंपरिक शेती करणारा शेतकरी प्रगत झाला आणि त्यासाठी नवनवीन शोध लागायला सुरुवात झाली. बैलगाडीवर शेती करणारा शेतकरी हळूहळू ट्रॅक्टरच्या मोहामध्ये अडकला. आज ट्रॅक्टरमध्ये अनेक प्रकारचे ट्रॅक्टर उपलब्ध आहेत. काही कमी क्षमतेचे आहेत, काही जास्त क्षमतेचे आहेत. आणि आता एक नवीन ट्रॅक्टर बाजारामध्ये येतो आहे, तो म्हणजे विजेवर चालणारा. कुठल्याही स्वरूपाचं डिझेल पेट्रोल असं इंधन न वापरता केवळ आणि केवळ विजेवर चालणारा हा पहिला ट्रॅक्टर आहे असा इथल्या कंपनीचा दावा आहे. पूर्णपणे हा जो ट्रॅक्टर आहे हा ऑटोमॅटिक आहे. यासाठी कुठल्याही प्रकारचा चालकाची गरज लागणार नाही आहे. त्याचबरोबर कुठल्याही स्वरूपाचे गिअरबॉक्स यामध्ये नसणार आहेत. शिवाय या ट्रॅक्टरला एक कॅमेरा असणार आहे. त्या कॅमेरामध्ये सेन्सर आहे आणि समजा जर कोणी पुढे आलं किंवा एखादा झाड पडलेला असेल, एखादा माणूस असेल किंवा एखादं जनावर असेल तर तो ट्रॅक्टर जागच्या जागी थांबून जाणार अशी यामध्ये एक प्रणाली विकसित केली जाते. अद्याप हा ट्रॅक्टर मार्केटमध्ये आलेला नाही आहे, शेतकऱ्याच्या बाजारामध्ये आलेला नाही आहे. मात्र त्यावर संशोधन हे सुरू झालेलं आहे आणि साधारणतः 1.5 ते 2 वर्षामध्ये हा ट्रॅक्टर शेतामध्ये आपल्याला बघायला मिळेल. काय त्याचं इनोव्हेशन आहे जाणून घेऊयात. काय सांगाल, काय वेगळंपण आहे इतर जे ट्रॅक्टर आपल्याला बघायला मिळतात ते ट्रॅक्टर आणि ह्या ट्रॅक्टरमध्ये? पहिले तर हा ट्रॅक्टर कम्प्लीट इलेक्ट्रिक आहे आणि ह्याला ड्रायव्हरची गरज नाही आहे बिलकुल. ड्रायव्हर, डिझेल आणि पेट्रोल ह्या तिन्ही गोष्टींची गरज नाही आहे. ह्याचा मेन इंटेन्शन आमचा हा होता हे संशोधन करण्याचा की बेसिकली आता ऑल ओव्हर इंडियामध्ये 1500 रुपये हे पर एकर त्यांना भाव आहे रेंटिंगसाठी. आम्ही हा रेट जो आहे तो 300 पर एकरवर आणणार आहे ह्या ट्रॅक्टरने. बिकॉज ह्या ड्रायव्हरची कॉस्ट नाही आहे, इलेक्ट्रिक आहे कम्प्लिटली. आणि इलेक्ट्रिक असल्यामुळे ह्याचा हा फायदा आहे की तुम्ही जेव्हा तुम्ही रुरल एरियामध्ये बघाल की जे मोटर पंप असतात पाण्याचे त्याच्यावर तुम्ही चार्जिंग करू शकता. तुम्हाला कुठे चार्जर सेपरेटली घ्यायची गरज नाही आहे बिकॉज आम्ही चार्जर जो आहे तो ऑलरेडी ट्रॅक्टरवर माउंट केलेला आहे. पण ग्रामीण भागामध्ये मूळतः विजेची समस्या जास्त आहे आणि अशा वेळेस आपण विजेवर चालणारा एखादा ट्रॅक्टर विकसित करत आहोत. कसं हा मेन प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांपुढचा, त्यावर काय सोल्युशन आहे? बरं, 3-phase सप्लाय जो आहे मोटर पंपचा तो 8 तास हा कंपल्सरी दर शेतात दर गावात असतोच. त्या 8 तासात तुम्ही 1 तास फक्त ह्या चार्जिंग करा आणि ह्या आरामात 5 ते 6 तास चालेल. नांगरणी म्हणा, फवारणी ही कामं कशा पद्धतीने केली जातील, यात काही प्रोग्राम सेट आहे का, कसं असणार आहे? आता तुम्ही हा जेव्हा ट्रॅक्टर घ्याल तेव्हा तुम्हाला मोबाईल घेऊन तुम्हाला शेतात जायचं आहे. शेतात तुम्हाला फक्त बाउंड्री सेट करायची आहे. एकदा तुम्ही बाउंड्रीवरून ट्रॅक्टर फिरवा, हे झालं की मग तुम्हाला ट्रॅक्टरला समजेल की ही बाउंड्री, याच्या बाहेर जायचं नाही आहे. फक्त तुम्ही सांगा की नांगरणी करायची आहे का रोटरी करायची आहे. मोबाईलवरून फक्त प्रेस करा बटन, ट्रॅक्टर चालू करेल काम. काम झाल्यानंतर ट्रॅक्टर तुम्हाला मेसेज करेल की काम झालेलं आहे, मला घेऊन या. तेवढ्या तुम्ही चहा प्या, बाकी बिझनेस तुमचा जो आहे तो हँडल करा. जे काही करायचं तुम्ही करू शकता. सो बेसिकली शेतकऱ्याला बाकी धंदे हँडल करायला यावे या इंटेन्शनने आम्ही हा ट्रॅक्टर लॉन्च करणार आहे. बॅटरी जी आहे ती 10 ते 11 वर्ष तुम्हाला काही टेन्शन नाही आहे, बिलकुल चेंज करायचं काही गरज नाही आहे. 10 ते 11 वर्ष जनरली ट्रॅक्टर जो आहे तो शेतकरी वापरतो इंडियामध्ये. नंतर तुम्हाला जर चेंज करायची आहे तर अराउंड 3 लाखात तुम्हाला बॅटरी रिप्लेस करून मिळेल. इतर कंपन्यांचे ट्रॅक्टर त्यातला आणि यातला फरक कळाला, मात्र किमतीच्या बाबतीत काय सांगाल? मोठमोठ्या कंपन्या या क्षेत्रामध्ये आहेत. बरोबर, किमतीच्या बाबतीत बेसिकली 20% जास्त किंमत आहे. बट ती 20% जी किंमत जास्त आहे ती तुमची एका वर्षात रिकवर होते. बिकॉज तुम्हाला ड्रायव्हरची हायरिंग कॉस्ट जी आहे ती कम्प्लिटली जाते तुमची आणि बाकी इलेक्ट्रिक असल्यामुळे तुम्हाला डिझेलच्या पंपवर राऊंड मारायची काही गरज नाही आहे. 4 रुपये युनिट आपला रेट आहे, त्यानुसार आपलं 250 रुपये, फक्त 250 रुपयात फुल चार्जिंग होते. एकंदरीत आपण बघतो एक नव्या पद्धतीचा ट्रॅक्टर मार्केटमध्ये आलेला आहे. आजपर्यंत आपण बघितलं मोबाईलच्या द्वारे एक बटन क्लिक केल्यानंतर शेताला पाणी पुरवठा केला जात होता, आता असा एक ट्रॅक्टर विकसित झाला आहे तो केवळ आपल्या मोबाईलद्वारे तो कार्यान्वित होईल. मोबाईलचं बटन दाबलं तर हा जो ट्रॅक्टर आहे तो शेतामध्ये नांगरणी करेल आणि ज्यावेळेस मोबाईलचं आपण बटन दाबू त्यावेळेस नांगरणी थांबेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेचं मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.